वाटलं म्हणजे जॉब करत होते आणि मला जेवणाची खूप आवड होती, जेवण बनवायची, जेवायला असं लोकांना द्यायचं, म्हणजे घरी पण मी असं पाहुणे वगैरे ना चांगलं चांगलं वगैरे करून घालत होते. मग ते बोलले मग काय हरकत आहे करायला, चालू कर. मग पहिलं 10 प्लेटपासून चालू केलं, नंतर मग हळूहळू वाढलं. तर मंडळी आता आपण आहोत मुंबईतील डिलाईन रोड म्हणजे करी रोड वेस्टला, जोशी मार्ग आहे पाठीमागे आणि इथं प्रगती इंडस्ट्रियल इस्टेट हा एरिया आहे. इथे आहेत पुण्याच्या आणि सातारच्या अस्सल आरती पाटील ताई. ताई तुम्ही इथे छोटासा असा स्टॉल लावून व्यवसाय करता, तर तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करता इथे? 5 वर्ष झाले तुम्हाला. आणि तुमच्या काय काय मिळतं? व्हेज नॉनव्हेज सर्व जेवण मिळतं, चपाती भाकरी सगळं, डाल राईस वगैरे सगळं. नॉनव्हेजमध्ये अंडा कढी, चिकन, सुक्क चिकन, पातळ चिकन, गवला मिळतो म्हणजे सुकट, मच्छी फ्राय मिळते, बॉईल अंडी मिळतात. व्हेजमध्ये 2 भाज्या असतात, 3-1 पातळ भाजी, 2 सुक्या भाज्या आणि डाल राईस 3 चपात्या, 2 भाज्या, 50 रुपये राईस प्लेट. आणि नॉनव्हेजची प्लेट आपल्याला? नॉनव्हेज चिकन सुक्क पातळ थाळी 100 रुपये, मच्छी थाळी 100 रुपये, अंडा थाळी सुक्क पातळ 60 रुपये थाळी, जवळा थाळी 60 रुपये. मला दाखवू शकता का? अरे वा, मस्त असं तरी आलेली आहे. हे चिकन सुक, चिकन आणि त्याच्यामध्ये तुम्ही अंडी फ्राय केलेली, बॉईल केलेली अंडी आहे. पातळ चिकन जबरदस्त दिसतंय, पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. हे पातळ चिकन? हो. अच्छा. आणि याच्यामध्ये हे मच्छी फ्राय. ही कोणती मच्छी आहे? बांगडा. बांगडा आपल्या कसं पीसवर भेटतं का? पीसवर थाळीवर, थाळी घेतली तर स्वस्त पडते, 100 रुपये थाळी. आणि नुसता घेतला रस्सा आणि मच्छी तर 60 रुपये. एका मच्छी थाळीमध्ये तुमच्या किती? एक बांगडा. आणि किती चपात्या? 3 चपात्या, राईस येतो आणि आमटी येतो. आणि जर कोणाला भाकरी घ्यायची असेल चपात जागी तर? हा, भाकरी एक येते. एक येते. आणि हे जवळा आहे? जवळा आहे, सुकट आहे. सुकट मध्ये काय काय टाकलेलं आहे? हे कोकम आहे आपल्या कोकणी पद्धतीचं आणि मिरच्या आणि अंजन इथे. आणि इकडे व्हेजमध्ये कोबीची भाजी आहे, कोबीची भाजी आहे, डाळ आहे, गोडी डाळ. गोडी डाळ म्हणजे फोडणीचं वरण आहे तर? हो. आणि आमटी आहे, मुगाची आमटी. मुगाची आमटी म्हणजे आपल्या सगळ्याच पदार्थांना अशी तरी आलेली असते आणि झणझणीत दिसतात. आणि भाकरी असतात आपल्याला, सगळ्या प्रकारच्या भाकरी असतात. ज्वारी तांदूळ, तांदळाची असते, नाचणीची असते, बाजरीची असते. ज्वारी तांदूळ नाचणी सगळ्या प्रकारचे भाकरी दररोज असतात? भाकरी रोज असतात. आता मला सांगा, हे जे चिकन तुम्ही ठेवता, हे तो वाराला ठेवता की दररोज असतं? शुक्रवार आणि बुधवार. शुक्रवार आणि बुधवार. बाकी टाइमला फक्त व्हेज ठेवता? व्हेज असतं, नॉनव्हेज असतं ना, जवळा असतो, अंडा कढी वगैरे असतं, चिकन नसतं. चिकन फक्त बुधवार आणि शुक्रवार. आणि आपण हा जो स्टॉल लावता इथे प्रगती इंडस्ट्रियल इस्टेट आहे आणि त्याच्यासमोर लावता, तर आपला टाईम काय असतो? टाईम 11 ते 3 वाजे. 11 ते 3 डेली लावता? हो. आणि आता तुम्ही हा स्टॉल चालवता 5 वर्षापासून, इथे बसायला पण व्यवस्थित अशी सुविधा केलेली आहे, तर तुम्हाला असं त्यावेळेस सुरुवातीला काय वाटलं होतं आपण व्यवसाय करावा? वाटलं म्हणजे जॉब करत होते आणि मला जेवणाची खूप आवड होती, जेवण बनवायची, जेवायला असं लोकांना द्यायचं, म्हणजे घरी पण मी असं पाहुणे वगैरे ना चांगलं चांगलं वगैरे करून घालत होते. मग ते बोलले मग काय हरकत आहे करायला, चालू कर. मग पहिलं 10 प्लेटपासून चालू केलं, नंतर मग हळूहळू वाढलं. तुम्ही चपात्या पार्सल घेऊन जाता इथून? हां. जेवण कसं असतं? दोन मिनिटं चालू. किती टाइम खाल्लं? किती वर किती चपातून जेवण घेता येते? तर आता 2 महिने. 2 महिने झाले. आणि ती घरगुती पद्धतीने? घरगुती आणतो, भात आणतो. हां. इथून चपाती घेऊन जातो. चपाती घेऊन जातो. आपल्याकडे एक चपाती कशी मिळते? 5 रुपयाला एक चपाती मिळते. हे सगळं तुम्ही स्वतः बनवता? 11 स्टॉल लावता? हे सगळं बनवायला तयारी किती चालू करता आपण? 3:30. पहाटे 3:30? आणि हे 3 पर्यंत असलं तरी नंतर भांडी घास हे कर, बाकीची पण दुसऱ्याची तयारी कर, म्हणजे पूर्ण दिवस होल दिवस याच्यामध्ये जातो तुमचा. तर आता आपल्याकडे किती प्रकारचे कस्टमर येतात, म्हणजे किती लोक येतात? सगळ्या प्रकारचे येतात, कॉमेडियनपासून सगळे भैया लोक सगळे येतात. सगळे येतात. आणि असं डेली तर किती थाळी जाते तुमची, किती लोक येतात? 60-70 जाते. तुम्ही बाकीच्या ऑर्डर वगैरे घेऊ शकता का जर तुम्हाला एक्स्ट्रा काय बिर्याणी मेकिंग असेल किंवा कुणाला पार्टीची ऑर्डर द्यायची असेल? बिर्याणीची वगैरे पण ऑर्डर असते, बिर्याणी. तुम्ही कशी किलो नेता बिर्याणी? 750 रुपये किलो नेऊ चिकन बिर्याणी. आणि व्हेज बिर्याणी? व्हेज बिर्याणी 700 रुपये. आणि जर कोणाला पार्टीची ऑर्डर द्यायची, जेवण बनवायचं असेल, तुम्ही घेऊ शकता का? अच्छा. तर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कोणत्या नंबरवर करावा?
माझा नंबर आहे ना 8169680952 ताई यांना आखरीच्या भाकरी आणि अजून कोणकोणत्या भाकरी ठेवतो आपण येत आहेत अच्छा म्हणजे टाइम लागतो याला तर तुम्ही या 11 ते 3 मध्ये स्टॉल चालवता ऑर्डरही घेऊ शकता तुम्ही नंबरही सांगितला आहे आणि इथे येऊन लोक जेवू पण शकतात इथे न जवळच्या एरियामध्ये जर कोणाला डबे पाहिजेत किंवा मेस लावायचे तर तुम्ही त्यांना डबे देऊ शकता का डबे देऊ शकतो कोण येऊन घेऊन जातं डबे घेऊन येतं हां बट त्या जो तुम्हाला नंबर दिला आहे मंडळी त्याच्यावर संपर्क करू शकता तुम्ही डबे पण घेऊन जाऊ शकता हो तर तुम्हाला असा किती भात बनवावा लागतो त्याला हा 3 किलोचा आहे 3 किलोचा भात परत येतो मग तो आता समजा 3 वाजेपर्यंत आहे तुमच्या हे गोष्टी खपल्यानंतर वन टाइम येतात की परत परत आणता तुम्ही आणतो ना अच्छा हे अजून घरी राईस लागतो हां आणि आता लवकर आलोय मंडळी वाजत 11 कस्टमर आपल्याकडे गर्दी कधीपासून चालू होते 12:30 पासून जेवण संपतं आता असे एक एक दोन दोन असे कस्टमर येतात आणि तुम्ही इकडे लोनचं पण ठेवलेलं दिसते हे कैरीचं लोनचं आहे आणि ते उकडलेले अंडी ठेवले तुम्ही त्यातले गेले निम्मे विकले म्हणजे तुम्ही अंडी पण विकता कसं अंडा देता 10 रुपयाला एक बॉईल एक आणि याच्यामध्ये काय मीठ अच्छा म्हणजे तुम्हाला कमी जास्त मीठ पाहिजे तुम्ही घेऊ शकता अच्छा भाकरी आल्या ज्वारीच्या भाकरी ज्वारी तांदूळ अच्छा गरमागरम भाकरी जेवणासाठी ताटं पण आहेत आम्ही प्लॅस्टिक कागद वापरत नाही स्टीलच्या ताटात जेवण देतो आणि लोक इथे येऊन जेवू शकतात इथे याच्यामध्ये आणि बसायची व्यवस्थित आहे बॉटलमध्ये पाण्याची सोय आहे एक मिनी हॉटेल आहे इथं तुम्हाला सगळंच हे मिळेल आधी मिठापासून सगळं तुम्हाला इथं मिळते आणि इथे QR कोड पण आहे मी ऑनलाईन पेमेंट पण करू शकता तर मंडळी आता ट्राय करूया जेवण मस्त चिकन आणि दिसायला तर असं पाहूनच पोट भरतं आणि मग आवरत नाही म्हणजे ट्राय करूया मंडळी जबत जणजणीत आहे तर्री अशी आणि ठसकेबाज आहे ठसकेबाज जेवण मंडळी ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबरही दिला आहे या खा सपोर्ट करा म्हणजे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचा तो पण डबा बाय टेक केअर सी यू आणि तुम्ही हे डबा पण देता आतमध्ये आतमध्ये कंपनी आहे कंपनीवर जे कामगार आहेत त्यांना जेवणाच्या टाइमला डबा जातो आणि आज अंडा कडी आहे तर तुम्ही याच्यापर्यंत अंड्याचा डबा भरलेला आहे किती रुपये घेता 60 रुपयाला एक आहे एक डबा 3 चपात्या अंड थोडी ग्रेव्ही आणि कांदा वगैरे देतात तर असे किती कामगारांचे डबे तुमच्याकडे असतात ऑर्डर असेल का असं डेलीचे काय आहेत का बाबा त्यांचं जेवणही तुम्ही द्यावं लागतं मला हां डेलीचे 20 एक आहेत 20 एक आहेत